22 जानेवारीला अयोध्येत कारसेवकांचं स्वप्न पूर्ण होते. 22 तारखेला गावागावात आरती करा, पूजा करा, राज ठाकरेंचं आवाहन. कारसेवकांमुळे अयोध्येत राम मंदिर उभं राहिलं. झेंडे लावायला अनेक जण येतात, लढायला मात्र नाही. उद्धव ठाकरेंचा टोला. सीएमचं हिंगोलीतलं भाषण पूर्ण होईपर्यंत विधानसभा अध्यक्ष थांबले. मुख्यमंत्र्यांच्या भाषणासाठी निकाल वाचन लांबवलं. लोकशाही मुलाखतीत रोहित पवारांचा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर आरोप. चॅनलवर कारवाई करणं हा मूलभूत स्वातंत्र्यावर हल्ला, शरद पवारांचं वक्तव्य. माध्यमांवर दडपशाही होत असेल तर संविधान धोक्यात. लोकशाही मराठीवरील बंदींचा शरद पवार रोहित पवारांकडून निषेध. मतदानाचा अधिकार वापरा, कचरा साफ करा. भाजपनं 10 वर्षात देशाचं वाटोळं केलं. उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्ला. भोग राम मंदिर सोहळ्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना निमंत्रण दिलं जावं. त्यांच्या हस्ते राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा व्हावी. उद्धव ठाकरेंची मागणी. संकल्प भारतचा रथ रोखणारे मवियाचे कार्यकर्ते. मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचा आरोप. मंदिरांचं निमंत्रण नाकारून विचारधारा स्पष्ट केली. राम मंदिर निमंत्रण नाकारल्यानं काँग्रेसला टोला. मिलिंद देवरा यांच्यावरून भाजप शिवसेनेत संघर्षाची शक्यता. दक्षिण मुंबई लोकसभेसाठी दोन्ही पक्ष आग्रही. देवरा लवकरच शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता. मिलिंद देवरा शिवसेनेत जाणार या सगळ्या अफवा. तर मिलिंद देवरांबाबतच्या चर्चा चुकीच्या. देवरा यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चावर वडट्टीवार नाना पटोले यांची प्रतिक्रिया. राज्यात लवकरच राजकीय भूकंप होणार. महायुतीत अनेक मोठे नेते येणार आहेत. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंचा गौप्यस्फोट. 12 मधून सुप्रिया सुळेच निवडून येतील तर शिरूरमधूनही अमोल कोल्हेच निवडून येतील. समोर कोण उमेदवार आहे याने फरक पडत नाही. आमदार रोहित पवार यांचं नाव. राज्यात ॲम्ब्युलन्स गर्दीत 8000 कोटींचा टेंडर घोटाळा. अधिकाऱ्याला बदलीचा थाक दाखवून टेंडर घोटाळा. विजय वडेट्टीवारांचा सरकार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.